नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते खूप मस्त युजफुल अशा व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रथम आपण वॉशिंग मशीन तर डीप क्लीन करणारच आहोत पण त्यामधले कोणकोणते पार्ट आपल्याला क्लीन करायचे जिथे बघा आपण निरमा वगैरे किंवा जेल वापरत असणार ते टाकतो ते आपल्याला सगळ्यात प्रथम जे आहे तर एक पार्ट क्लीन करायचं आहे सेकंड हे जे रबर असतं ते ज्याला गॅस्केट म्हणतात हे सुद्धा आपल्याला क्लीन करायचं आहे ड्रमसुद्धा आपल्याला क्लीन करायचा आहे त्याचबरोबर जे काही खालचं इथनं एक जो आहे तो पाईप असतो तो सुद्धा आपल्याला क्लीन करायचा आहे सगळ्यात प्रथम जेव्हाही तुम्ही क्लीन करणार आहात तेव्हा अशा पद्धतीने हे सॉकेटमधनं आपल्याला पिन काढून घ्यायची आहे सुरुवात करणार आहोत की जिथने आपण पावडर वगैरे वॉशिंग पावडर वगैरे टाकतो तिथनं हे बघा हे जे निळं असतं ते खाली प्रेस करायचं आणि अगदी इझिली ते निघून येतं आणि यामध्ये तुम्ही बघू शकता हा किती घाण झालेला आहे गेले जवळ जवळपास सहा ते सात महिने झाले मी वॉशिंग मशीन क्लीन केलेली नाही डी जी काही डीस्क स्केलिंग पावडर असते ती वापरली होती तरीसुद्धा बघा भरपूर दिवस झाले मी क्लीन केली नव्हती आतमध्ये तुम्ही बघू शकता तिची काय अवस्था झालेली आहे किती घाण झालेला आहे आणि आपल्याला हे सगळे पार्ट क्लीन करायचे आहेत तर चला आपण आधी सर्वप्रथम हे एवढं घाण झालेलं कसं क्लीन करायचं आहे ते बघूयात तर मधातला जर तुम्ही कॉर्नर बघत असणार तर तो, तो भरपूर घाण झालेला आहे मग त्यासाठी आपण काय करूयात आधी यावरती व्यवस्थितरित्या पाणी टाकूयात तुम्ही घासणीने हे घासलं कोणती घासणी जी खूप सॉफ्ट असते त्या घासणीने घासलं तर अगदी अलगत निघेल पण मी खूप महिने झाले हे क्लीन नाही केलं त्यामुळे मग डीप क्लीनिंग आज होती आहे तर मग त्यामुळे मी इकडे हार्पिक वापरते आहे हार्पिक तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता आणि यस हे पूर्ण जिथे जास्त घाण झाले तिथेच मी हार्पिक टाकते आहे इकडे तुम्ही डायरेक्टली भिंबार जेल किंवा जेही जील भांडे घासण्यासाठी वापरत असणार किंवा वॉशिंग पावडर किंवा मग भिंबार साबण जेही वापरत असणार त्याने आणि एकदम सॉफ्टच्या घासणीने घासलं तरीही तुमचं हे निघून जाईल आणि हे घासण्यासाठी तुम्ही टूथब्रशचासुद्धा वापर करू शकता आता आपण ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत हे जे घासकेट आहे त्याची अवस्था काय झाली आहे तुम्ही बघू शकता जेव्हाही बघा आपण हे लोड लावत असतो जेव्हाही कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकत असतो तेव्हा जी काही कपड्यांमधली घाण असते ती यामध्ये येत जाते आणि ही साचत जाते आणि कुठेतरी जे आहे आपले वॉशिंग मशीनमध्ये जेव्हा आपण कपडे टाकतो तेव्हा कपडे व्यवस्थित निघत नाही हेच इंडिकेशन असतं की आता तुमची वॉशिंग मशीन ही डीप क्लिनिंगला आली आहे तुम्ही दर पंधरा दिवसाला हे घास्केट अशा पद्धतीने स्वच्छ केलं पाहिजे जर तुम्ही दर पंधरा दिवसांनी केलं तर तुम्हाला फक्त कपड्याने पुसाय पुसावं लागेल अशा पद्धतीने घासावं लागणार नाही माझं भरपूर घाण झालं आहे त्यामुळे मी इकडे घासणीचा वापर केली आहे आणि घासणीने घासती आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की भरपूर दिवस झाले मी याला हातच लावला नव्हता आणि कुठेतरी त्याचा परिणाम असा दिसू लागला की कपडे व्यवस्थित नीट निघत नव्हते आणि त्यामुळे मग मी जे आहे हा विचार केला की चला वॉशिंग मशीन आता डीप क्लीन करूयात वॉशिंग मशीन डीप क्लीन होतीच आहे पण त्याचसोबत जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा ती शेअर करणं कुठेतरी खूप मला गरजेचं वाटलं कारण माझ्याही ज्या बहिणी वगैरे असतील त्यांनासुद्धा कुठेतरी वॉशिंग मशीन कशी क्लीन करायची घरच्या घरी ते माहिती नसेल तर म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे आणि आपण ज्या कंपनीची वॉशिंग मशीन घेतली जर त्याला कॉल केला आणि त्यांना आपण वॉश करायला बोलवलं तर ते फक्त यामध्ये पावडर टाकतात डिस्केलिंगची जी किती गोष्ट आपणसुद्धा करू शकतो पण ते अशा पद्धतीने क्लीन करत नाही त्यामुळे ही क्लिनिंग आप Las caravillas तर बघा जर तुमचा ड्रम जे आहे तो घाण झाला असेल तर तो, तो कसा क्लिन करायचा हे आपण समोर बघणारच आहोत पण हे रबर बघा खूप घाण झालेलं आहे आणि जर माझ्याहीपेक्षा तुमचं घाण झालेलं असेल आणि काहीही केल्या निघत नसेल तर अशा वेळी सेकंड ऑप्शन आहे तर तो कोणता आहे तो तुम्हाला जसा जसा व्हिडिओ समोर जाणार आहे तेव्हा कळणार आहे आणि सगळ्या जे आहे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने कपड्यांनी मी पुसून घेते आहे तर तो जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे हार्पिक सगळ्यात महत्त्वाचं हार्पिक यूज करताना एकदम सावधानीने करायचं आहे बिलकुल ड्रमला टच झालं नाही पाहिजे ड्रमला जर तुमचं हार्पिक टच झालं म्हणजे तुमच्या ड्रमवरती काळे डाग पडतील याची मी गॅरंटी देते जर तुमचा जो आहे तो फायबरचा ड्रम असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर स्टीलचा असेल माझ्यासारखा तर मात्र मग तुम्हाला काळे डागच त्याच्यावरती नक्कीच दिसते हे सुद्धा आपण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात आता आपलं जे रबर आहे ते हार्पिकमध्ये आपण म्हणूयात भिजत आहे तोपर्यंत आपलं इकडे हे दहा मिनटं झालेले आहेत आणि फक्त आपल्याला ब्रश फिरवायचा आहे आणि अगदी अलगत निघतं मी पुन्हा पुन्हा हे सांगते आहे तुम्ही हार्पिक नाही वापरलं तरीही चालेल आता हे क्लीन करताना मी खरंतर एक खूप मोठी चूक केली आहे खाली जर तुम्हाला दिसत असेल तर मी खाली स्टीलचं टोपलं घेतलं आणि हे नंतर माझ्या लक्षात आलं कारण तुम्हाला मी जसं सांगितलं की जेव्हा तुम्ही ड्रममध्ये हार्पिक टाकत आहात ड्रम म्हणजे म्हणजेच त्या रबरमध्ये तर ड्रमला टच होऊ द्यायचं नाही आहे तर तसंच काहीचं माझं या टोपल्यासोबत झालं आणि यामध्ये हार्पिक थोडंसं सा सांडलं आणि अगदी माझ्या लवकर बरं झालं ते लक्षात आलं नाही तर मी यामध्येच करत बसले असते तर हे बघा या स्टेजला ते सांडलं आणि कुठेतरी त्याचे डाग झाले पण यस ते सुद्धा मी जे आहे ते क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्याचे डागंसुद्धा निघलेले आहेत पण नंतर ते माझ्या खरं तर लक्षात आलं बघा आता मी एकदम सॉफ्ट घासणी घेतली आहे जी की यूज करून फेकण्यात आलेली घासणी म्हणजे ती भरपूर सॉफ्ट झालेली आहे ती घासणी मी घेतली आहे जिथे जिथे हात पुरत नाही आहे तिथे तुम्हाला टूथब्रशचा वापर करायचा आहे आणि टूथब्रशने अगदी इझिली ते निघतं तर बघा काय होतं जेव्हा आपण वॉशिंग मशीन क्लीन करायचं म्हणतो तर ती जी डिस्केरिंग पावडर असते ती एक आ, जे काही त्यामध्ये पुडी येते ती पाचशे रुपयाला असते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि माझी जी वॉशिंग मशीन आहे ती एल जी कंपनीची आहे त्यामुळे तुम्हाला एल जीची दिसत असेल सहा किलोची आहे तर तुमची कोणत्याही कंपनीची वॉशिंग मशीन असेल तर ती तिचं पावडर मिळतं आणि त्याने क्लीन करतात पण मी असं तुम्हाला हॅक सांगणार आहे की घरातल्या साहित्यामध्ये तुमचा ड्रमसुद्धा क्लिनिंग होणार आहे आणि पाचशे रुपयेसुद्धा वाचणार आहे बघा हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला ते यामध्ये इन्सर्ट करायचं आहे त्याआधी ही हा जो काही स्पेस आहे तोसुद्धा आपल्याला क्लीन करायचा आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे ओला कपडा वगैरे घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचा खूप घाण झालेलं असेल ब्रशने घासा आणि नंतर ओल्या कपड्याने पुसून घ्या मी इकडे वाईपचा यूज करते आहे म्हणजे ते थोडं ओलसरसुद्धा असतं आणि इथे ही जी स्पेस आहे ही माझी जास्त घाण झाली नव्हती त्या कारणाने मग वाईपने अगदी इझिली गर हे निघून गेलं पण इन्सर्ट करण्याच्या आधी जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिलेच सांगितलं वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग घरच्या घरी होणार आहे त्यामुळे जे आहे हे सुद्धा जे आहे सगळं क्लीन होणं गरजेचं आहे तर आ, काय होतं जेव्हाही आपण कपडे धुवायला टाकतो आणि पावडर हे करतो तर कोणतं पावडर यूज करायचं तेहीसुद्धा आपल्याला माहिती नसतं तर शक्यतो एकदम ब्रँडेड कंपनीचं जर तुमची फ्रंट लोड असेल तर ती फ्रंट लोड किंवा जर तुमची टॉप लोड असेल तर टॉप लोड वॉलच पावडर घ्यायचं आहे लोकल वॉशिंग पावडर यूज करायचे नाही ते काय होतं तुमच्या ड्रमचे जे काही होल असतात त्यामध्ये साठत जातं आणि कुठेतरी त्याच्या वॉशिंग मशीनच्या शेल्फ लाईफवर त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येतो त्यामुळे हे छोट्या छोट्या जे आहे टिप्स मी सांगत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर एक पार्ट आपला क्लीन झाला आहे तुमच्या वॉशिंग मशीनला जर तुम्ही फिल्टर अटॅच केलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला क्लीन करायचं आहे माझ्याला जे आहे ते अटॅच केलेलं नाही त्यामुळे मी क्लीन केलेलं नाही बघा तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असणार तर आता आपण हार्पिक टाकल्यामुळे अगदी इझिली ते निघतं पण तुम्हाला ड्रमवरती बघा एक छोटे छोटे होल दिसत आहे जर तुम्ही लोकल वॉशिंग पावडर यूज केली वॉशिंग मशीनमध्ये तर त्या होल मध्ये ते पावडर साचायला लागतं आणि नंतर तुमचा हो ड्रम जो आहे तो ब्लॉक व्हायला लागतो आणि ड्रम रिप्लेसमेंटसाठी दोन हजाराच्या वरती खर्च हा येतोच येतो आणि आपलं नुकसानसुद्धा होतं आणि कधीही कोणतीही गोष्ट घेतली तर ॲज इट इज त्याच्यासोबत जे पार्ट येतात ते कुठेतरी खूप क्वालिटीचे असतात नंतर रिप्लेसमेंट केलं तर कुठेतरी एकदा सुरुवात झाली की आपण म्हणू शकतो की बिघडायला सुरुवातच होत जाते त्यामुळे ही जी डीप क्लिनिंग आहे ती तुम्ही दर महिन्याला करत जा जेणेकरून तुमच्या वॉशिंग मशीनची शेल्फ लाईफ ही खूप वाढेल त्याचबरोबर तुमची वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही जेही कपडे टाकणार आहात ते अगदी क्लीन निघेल तर माझ्या वॉशिंग मशीनमधले कपडे खूप जे आहे अगदी जसेच्या तसे राहत होते आणि कपडे टाकले की त्याचा शेड अगदी डाऊन डाऊन मला दिसत होता आणि मला लगेच कळालं की वॉशिंग मशीन ही आता क्लिनिंग वर आलेली आहे त्यामुळे मग मी मस्त असं डीप क्लीन करते आहे आता खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपण करणार आहोत म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही ही क्लीन करणार आहात मी तुम्हाला जसं सांगितलं तुम की आपण डिस्किलिंग पावडर यूज नाही करणार आहोत जर तुम्ही ते यूज करत असणार किंवा आपण जे काही यूज करणार आहोत तेही यूज करत असणार तर ट्राय करा की जे तुम्ही रेग्युलर कपडे घालत आहात त्याचा लोड नका लावू पहिले बेडशीट वगैरेचा लोड लावा किंवा मग तुमच्या घरामध्ये कर्टन्स वगैरे असतील तर त्याचा लोड लावा आणि मग ते स्वच्छ करून मग तुम्ही तुमचे रेग्युलर जे आहे ते कपडे टाकू शकता या जे आहे हे सेफर साईड तुम्हाला हे प्रिकॉशन मी सांगितलेलं आहे आणि मग तुम्ही रेग्युलर कपड्याचा रोज लोड लावू शकता आता आपलं ड मस्त असं क्लीन झालं आहे फक्त ड्रम बाकी आहे तर आता पूर्ण जी काही आपली मशीन आहे बाहेरून ती आपण ओल्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेऊयात वाईपचा यूज केला तुम्ही तरीही चालेल तर पुढून मागून त्याचबरोबर लेफ्ट राईट साईडने सगळीकडनं पुसायचं आहे आणि अगदी मस्त अशी आपली क्लीन निघते आता सगळ्यात महत्त्वाचं आपले दोन पार्ट क्लीन झाले आहेत थर्ड पार्ट आपला राहिला तो म्हणजे हा पाईप जर आपण कपडे वगैरे टाकले आणि त्यामध्ये जर काही सेफ्टी पिन राहिलं असेल किंवा कॉईन राहिलं असेल एखाद्या का वेळेस काही राहिलं असेल तर ते ह्या पाईपमध्ये थोडंफार तुम्हाला जे आहे कलेक्ट होतं त्यामुळे हा पाईप दर जे आहे तुम्ही दर हप्त्याला चेक करत जा त्याचबरोबर जर तुम्ही कप कपडे टाकले त्यामध्ये जर केस वगैरे असतील तर सुद्धा ते इथे अडकतात तर जेव्हा तुम्ही हा पाईप ओपन करणार आहात तेव्हा खाली अशा पद्धतीने एखादं टोपलं वगैरे किंवा काही घ्यायचं आहे कपडा टाकायचा आहे या कारण यामधनं पाणी जे आहे ते निघतं आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि जे काही माझ्या हातामध्ये तुम्हाला काळं दिसतं आहे बटन टाईप त्यालासुद्धा अगदी शेवाळ जे आहे ते झालं होतं आणि आतमध्ये पाईपसुद्धा अगदी पांढऱ्याचा काळसर झाला होता त्यामुळे मी टूथब्रशचा वापर करते आहे आणि टूथब्रशने व्यवस्थितरित्या घासते आहे तर अगदी इझिली निघतं आहे कारण ते शेवाळलेलं आहे त्यामुळे तर बघा आता मी जो आहे तो पाईप क्लीन केला आहे पण आता आपण त्यामध्ये पाणी टाकूयात ड्रममध्ये पाणी टाकलं की तिथनं ते नक्कीच बाहेर येतं बघा या पद्धतीने आणि आपला जो काही खालचा पाईप आहे तो सुद्धा क्लीन झालेला आहे आता पाईपसुद्धा आपला क्लीन झाला आहे वरचं जे काही आपण वॉशिंग पावडर किंवा तुम्ही जेल यूज करत असणार ते टाकतात तेसुद्धा क्लीन झालं गास्केटसुद्धा क्लीन झालं गास्केट म्हणजे रबरसुद्धा क्लीन झालं त्याचबरोबर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट राहिलं ते म्हणजे आपलं ड्रम क्लीन करणं तर सगळं पार्ट आधी क्लीन करून घ्यायचं आहे आणि मग आपण पूर्ण वॉशिंग मशीन लाचा लोड लावणार आहोत कारण ती क्लिनिंगला लावणार आहोत टब क्लीन असा एक ऑप्शन असतो त्याला लावणार आहोत जर तुमच्या वॉशिंग मशीन टब क्लीन हा ऑप्शन नसेल तर मग तुम्ही कसं ते चालू करायचं ते चा, सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता आपला पाईप क्लीन झाला आहे आणि यामधलं हे जे काही बटन आहे ते सुद्धा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे त्याला पण भरपूर शेवाळ असतं तर त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून मग इन्सर्ट करायचं आहे आणि अगदी अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो करायच्या आहे वॉशिंग पावडर चांगल्या ब्रँडचं यूज करायचं आहे त्याचबरोबर तुम तुम्ही जेव्हाही वॉशिंग मशीन लावणार आहात तेव्हा पाण्याचा जो काही पुरवठा आहे तो फुल होतो आहे का नाही तेसुद्धा तुम्हाला नेहमी चेक करायचं आहे ड्राय रन कधीच वॉशिंग मशीन करायची नाही व्होल्टेज बरोबर आहे की नाही हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी वॉशिंग मशीन जास्त काळ टिकवण्याकरिता त्याच्या शेल्फ लाईफवर पर खूप परिणामकारक असतात आता आपण ड्रम क्लीन करणार आहोत तर त्यासाठी व्हिनेगर आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः मी अर्धा कप व्हिनेगर यामध्ये टाकते आहे आणि अशाच पद्धतीने स्प्रेड करत आपल्याला इकडे अर्धा कप व्हिनेगर घालायचं आहे व्हिनेगर इकडे दुसरं ऑप्शन आहे का तर नाही तुम्हाला इकडे व्हिनेगरच पाहिजे वापरायचं आहे आता जिथे आपण वॉशिंग पावडर टाकत असतो तिथन आपल्याला काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते तर तिथे तुम्हाला टाकायचं आहे बेकिंग सोडा दोन चमचे बेकिंग सोडा अगदी सफिशियंट आहे तर मी इकडे दोन चमचा बेकिंग सोडा टाकला, सा सा टाकला आहे थोडंसं हलकंसं गरम पाणी जर तुम्ही यावरती टाकलं तरी चालेल किंवा मग माझ्या पद्धतीने थोडंसं व्हिनेगर मी इकडे पुन्हा दोन चमचे घातलेलं आहे लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे आहे पीन लावून चालू करायचं आहे आता बघायचं आहे तुमच्या याच्याकडे जर ऑप्शन असेल ट्यूब क्लीनचा तर तो डायरेक्टली त्यावरती क्लिक करायचं आहे पण जर तुमच्या वॉशिंग मशीनला माझ्यासारखं ऑप्शन नसेल तर बघा राईट साईडला प्री वॉश आणि टाईम डिलेवर ॲज इट इज दोनदा सेम प्रेस करायचं आहे म्हणजे टाईम डिलेवर आणि जो काही खाली वरती प्री वॉश आणि टाईम डिले तो एक साथ दाबायचा आहे आणि जेव्हाही तुम्ही ते एक साथ दाबाल लगेच इकडे ट्यूब क्लिनिंगला सुरुवात व्हायला चालू होते ठीक आहे असं केल्यानेही तुमचं होत नसेल तर मग एक स्विक वॉश म्हणून असतो ऑप्शन त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता ती लोडिंग व्हायला सुरुवात होती आहे म्हणजे किती टाईम यायला लागणार आता ती स्कॅनिंग करायला सुरुवात करती आहे तुम्हाला इनलेट चालू करायचं आहे पाणी चालू करायचं आहे आणि बघा इकडे मशीन जी आहे ती फिरायला सुरू झालेली आहे आणि अगदी चांदीसारखा तुमचा ड्रम हा मस्त असा क्लीन होतो त्यामध्ये जे हे पावडर वगैरे अडकलेलं असेल ते सुद्धा खूप मस्त क्लीन होतं तर इकडे दीड तासाची ही सायकल चालू झाली आहे तुमच्या वॉशिंग मशीन जर वास येत असेल तर टेम्परेचर सद, सुद्धा तुम्ही थोडंसं वाढवू शकता तर हे सुद्धा टीप खूप इम्पॉर्टंट आहे चला आता तास मस्त क्लीन ठेवूयात आणि मी गॅरंटी देते तुमची वॉशिंग मशीन अशा पद्धतीने खूप मस्त तुम्हाला रिझल्ट मिळेल तर तुम्ही इकडे बघू शकता आता पूर्ण दीड तास झालेला आहे आणि मी आता तुम्हाला तुमच्या समोर ड्रम ओपन करून दाखवते तर तुम्ही हे बघा इकडे तु पाचशे रुपये ज्याला लागतात तुमचं ड्रम क्लीन करण्यासाठी तर ते आपण अगदी काही रुपयांमध्ये क्लीन केलेलं आहे त्याचबरोबर व्हिनेगर टाकल्यामुळे जर काही दुर्गंधी येत असेल तर तीसुद्धा नाहीशी होते आणि खूप छान वास येतो तर अशा पद्धतीने मस्त असा आपला ड्रम क्लीन झाला आहे सगळी मशीन आतून मस्त अशी क्लीन झाली आहे बाहेरूनसुद्धा क्लीन झाली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा तर कसा चांदीसारखा चमकायला लागलेला आहे ड्रम तर तुमचासुद्धा चमकणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार